स्वागत. सरपंच पदांची उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून तयार. ग्रामपंचायत निवडणुकीचे वाजले बिगुल. जळगाव जामोद येथील पिंपळगाव काणे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कालावधी संपल्याने नव्याने होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार व त्यांचे सहकारी पदाधिकारी कार्यकर्ते सोमाने कामाला लागले आहेत. येथे जानेवारी 2021 मध्ये तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीचा निवडणुकीचा कार्यक्रम निर्वाचन विभागाने जाहीर केला असून आता निवडणुकीला वेग आला आहे. त्याकरिता नामनिर्देशन अर्ज दाखल दिनांक 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर तर अर्ज छाननी 31 डिसेंबर व 4 जानेवारी रोजी अर्ज मागे घेणे व त्याच दिवशी कायम उमेदवार यांना चिन्ह वाटप करण्यात येणार आहे. इच्छुक निवडणूक लढणाऱ्यांची यादी प्रसिद्ध करणे तर 15 जानेवारी रोजी मतदान घेण्यात येणार आहे. मतमोजणी 18 जानेवारी 2021 रोजी होणार आहे. ग्राम तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाल्यामुळे पिंपळगाव काळे येथील इच्छुक उमेदवार पदाधिकारी कार्यकर्ते कामाला लागले असून गावात बैठका घेणे सुरू केले आहे. निवडणुकीसाठी सदस्य पदाकरिता योग्य उमेदवारांची चाचणी करीत आहे. पिंपळगाव काणे येथे सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी आपल्यालाच बहुमत कसे मिळेल ह्यासाठी प्रयत्न करीत असून कामाला लागले आहे. निवडणूक जसजशी जवळ येणार तसे सर्व उमेदवार लोकांना रामराम ठोकणार व मला निवडून द्या व निवडून आल्यावर वार्ड मधले मी कामे करणार असे आश्वासन देणार उमेदवारांचे हे मुख्य बोल. नाल्या दुरुस्त करणार, पाणी देणार, रस्ते देणार. खरी हकीकत बघितली तर पिंपळगाव काळे येथील हे सर्व कामे अजून पण झालेले नाहीत. पिंपळगाव काळे येथील सर्व जनतेची अपेक्षा आहे की या निवडणुकीत कोणत्याही पक्षाचा सरपंच व सदस्य झाल्यावर पिंपळगाव काळे गावाचा विकास झाला पाहिजे हे लोकांचे मत आहे. आज 24 न्यूज करता मंगल काकडे पिंपळगाव काळे.